देशातील अस्वस्थता आणि उद्रेकाचे कारण ठरलेल्या नागरिकत्व कायदा दुरुस्तीची घटनात्मक वैधता तपासण्याचा निर्णय बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने घेतलाय. त्याचवेळी कायद्यास स्थगिती देण्यास मात्र न्यायालयाने नकार दिलाय. या प्रकरणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. नागरिकत्व कायद्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये 59 याचिका दाखल झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते जयराम रमेश, आसाममधील भाजपचा मित्रपक्ष आसाम गण परिषद, त्रिपुरा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रद्युत किशोर देवबर्मन, मुस्लिम लीग, तृणमूल काँग्रेसच्या खासदार मोहुआ मौत्रा इत्यादींचा या याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. राज्यघटनेतील कलम 14 मधील समानतेचे उल्लंघन करणारा हा कायदा असल्याचं या याचिकाकर्त्यांनी म्हटलंय. जामिया विद्यापीठातील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन समिती नेमण्याच्या मागणीवर लोकहिताच्या याचिकेवर सुनावणी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केले. बुधवारी अधिवक्ता रिजवान यांनी मुख्य न्यायाधीश डी एन पटेल आणि न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या न्यायपीठापुढे ही बाजू मांडली आहे. ही याचिका सुनावणीसाठी अधिसूचित करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. आज या याचिकांवर सुनावणी करण्यात येणार आहे. या याचिकेत आरोप केलाय की दिल्ली पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली जामिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी भेदभावपूर्ण आणि बेकायदा बळाचा वापर केलाय. विद्यार्थी आणि शिक्षक नागरिकत्व कायद्याच्या विरोधात शांततामय निदर्शने करत असताना पोलिसांनी क्रूरपणे आणि अन्यायकारक वागणूक दिली आहे. जामिया आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील पोलीस अत्याचाराच्या विरोधात समिती स्थापन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला होता. संबंधितांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागावी असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.